मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजावर छापा मारून नार्कोटिक विभागाने अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली. या जहाजावर मोठ्या प्रमाणात ड्रग पार्टी सुरू होणार होती. मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजात ड्रग पार्टी होणार असल्याची माहिती नार्कोटिक विभागाला मिळाली होती. त्यामुळे NCBचे काही अधिकारी या जहाजावर प्रवासी बनून सामील झाले. जेव्हा ही बोट समुद्रामध्ये गेली तेव्हा ही ड्रग पार्टी सुरू होणार होती. मात्र NCBने पार्टीच्या आधीच छापेमारी सुरू करून पार्टीचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे या पार्टीत मोठ्या बॉलिवूड कलाकारांचे मुलं सामील असून त्या सर्वांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई NCBचे जनरल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या निगराणीखाली करण्यात आली. अभी कुछ भी कहना इट विल बी वेरी फ्री सर. IPS ने कोण ताब्यात घेतले? कोई कमेंट नहीं. सेलिब्रिटी सर 10 किती रिकवर केले? हां ड्रग हैज बीन रिकवर्ड. किती किलो? कि ये सब मैं नहीं बता पाऊंगा आपको. आई विल प्रॉपर्ली इशू एंड सर कितने लोगों को ताबे में लिया गया है? 8 से 10 जनों को भी वेयर इन क्योंकि बहुत बड़ी है.